नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयाच्या काही ठळक घडामोडी. ओबीसी फाउंडेशन इंडियाचा विष्णुदास भावे नाट्यगृहात विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून गुणवंतांचा सत्कार व लढा महाराष्ट्राचा वेब चॅनलचे लॉन्चिंग. वाशिममध्ये पत्रकार दिन साजरा कार्यक्रमाचं औचित्य साधत पत्रकारांनी आयोजित केले भव्य रक्तदान शिबिर. भारत विकास परिषदेने आयोजित केले अनोखी प्रश्नमंजुषा स्पर्धा. स्पर्धेच्या माध्यमातून होणार देशाचा सर्वांगीण अभ्यास. कोकणी भाषेचा प्रचार आणि प्रचारासाठी मुंबईत 31व्या अखिल भारतीय कोकणी परिषदेला सुरुवात. सिने कलाकारांसह कोकणी भाषेवर प्रेम करणाऱ्यांची अधिवेशनाला प्रमुख उपस्थिती. आणि मुंबई वांद्रे खेरनगर येथील महापालिका उर्दू शाळेत बालकोत्सव संपन्न. बालकोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिला सामाजिक एकतेचा संदेश. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या ओबीसी फाउंडेशन इंडियाच्या वतीनं वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्तानं लढा महाराष्ट्राचा या वेब चॅनलचं लॉन्चिंग करण्यात आले. तर फाउंडेशनची दिनदर्शिका प्रकाशन, पत्रकार, डॉक्टर आणि वकील यांचा सत्कार सोहळा देखील करण्यात आला आहे. या अनुषंगाने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याला मोठ्या संख्येनं विविध मान्यवर देखील उपस्थित होते. ओबीसी फाउंडेशन इंडियाचा वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात विशेष कार्यक्रम संपन्न झाला आहे. कार्यक्रमाचं औचित्य साधत फाउंडेशनच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिका वितरण सोहळा, त्याचप्रमाणे समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकार, वकील आणि डॉक्टरांचा गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचं औचित्य साधत संपादक भुजंग पाटील यांच्या लढा महाराष्ट्राचा या वेब चॅनलचं लॉन्चिंग करण्यात आले. ओबीसी फाउंडेशन इंडियाच्या अध्यक्षा स्वातीताई मोराळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब लाड, खासदार रक्षाताई खडसे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार प्रकाश शेंडगे, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुधार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक केलंय. समाज अनेक आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातनं सगळे लोक लढत असतात. आणि ओबीसीचा प्रश्न आला तर काही दिवसांपासून, म्हणायला गेलं तर काही एक वर्षापासून आपल्या महाराष्ट्राचं चित्र आपल्या सगळ्यांपुढे आहेच. पण कुठेतरी आपला समाजही आपलं मागे राहू नये या अनुषंगाने आता लोकांनी हळूहळू पुढे यायला सुरुवात केलेली आहे. आणि जे विषय इथे आपल्या समोर जे मांडले गेले की ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे, जे काही विषय असतील, सामाजिक असतील, शिक्षणाच्या बाबतीत असतील, आरोग्याच्या बाबतीत असतील किंवा शिक्षणाच्या बाबतीत असतील, जे काही विषय असतील ते तातडीने आपण सोडवले पाहिजे. ओबीसी फाउंडेशन ऑफ इंडिया संस्थेच्या माध्यमातून पहिल्याप्रथम या ठिकाणी जो सर्व 18 पगड जातीचे जे ओबीसी समाज आहे त्यांना एकत्रित आणण्याचं काम ह्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. आणि त्याचं एक प्राथमिक स्वरूपामध्ये समाजबांधव आहेत, जे वकील आहेत, डॉक्टर झालेले आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मराठीताई आणि त्यांचे सर्व सहकारी एक वंदारा समितीचं त्या ठिकाणी समाजाचं काम करत असताना नागरिकांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि जे काही ओबीसी समाजाचे 452 घटक आहेत त्यांना त्या ठिकाणी एकत्रित करून त्या ठिकाणी ही संघटना पुढे न्यावी अशा पद्धतीने निश्चय केलेला आहे. मला खात्री आहे की ह्या माध्यमातून हे जे पाऊल उचललेलं आहे हे निश्चित स्वरूपामध्ये पुढं जाऊन एक वटवृक्ष होईल आणि सर्वसामान्य ओबीसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून होईल हा विश्वास वाटतो. ओबीसी फाउंडेशननं या महाराष्ट्रामध्ये 70% ओबीसी समाजाचं एकत्रीकरण करून या महाराष्ट्राचं भविष्य जे आहे, या ओबीसी समाजाचं भविष्य घडवण्याचा हा कार्यक्रम जो आहे, हा कार्यक्रम घेतला आहे. याला माझ्या पूर्ण शुभेच्छा आहेत. ओबीसी फाउंडेशनच्या मागं पुढे ताकदीनिशी आम्ही इथून पुढे उभा राहणार आहोत, कारण कुठेतरी सुरुवात होणं आवश्यक होतं. ते ओबीसी फाउंडेशननं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते करून दाखवलेलं आहे. फाउंडेशननं अगदी कमी वेळात उंच भरारी घेत ओबीसी समाजाच्या प्रश्नांना न्याय देण्याकरिता महत्त्वपूर्ण भूमिका बजावले आणि हे सारं आपल्या समाजबांधवांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच शक्य झाले असल्याची प्रतिक्रिया फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. आम्ही ओबीसी फाउंडेशनचा हा आज आमचा पहिलाच प्रोग्राम आहे. जसं की आम्ही काही दिवसापूर्वीच खरं तर सांगायचं म्हणजे तर हे सुरू केलेलं आहे आणि छोटंसं झाड लावले आणि ह्याचा आम्ही लवकरात लवकरच वटवृक्ष तयार करणार आहोत. इथे आम्ही हा पुरस्कार म्हणजे आयोजन का केलं होतं तर
आपल्याला एकंदरीत लक्षात आलं आम्हाला ह्याच्यातून की आपल्या समाजामध्ये किती ओबीसी समाजामध्ये किती लोक आहेत बाबा, डॉक्टर वकील आणि शिकलेले किती आहेत, हा आमचा म्हणजे शोधून काढण्यासाठी हा आम्ही एक उपक्रम राबवला होता. त्यामधून आम्हाला लक्षात आलं की काही समाजामध्ये डॉक्टर आणि वकीलच अवेलेबल नाही, म्हणजे नाहीतच. तर मग हे ह्याही गोष्टी निदर्शनास आल्या. आणि दुसरा एक उद्देश होता की जे आज आमचे मुलं हॉस्टेलच्या ह्याच्यासाठी म्हणजे पैशाच्या अभावी शिक्षण घेऊ शकत नाही आहेत, तर त्यांना हे म्हणजे कुठेतरी एखादं म्हणजे हॉस्टेल जर मिळालं त्यांना तर ते चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन शहराच्या ठिकाणी ते राहू शकतात. तर ही आम्ही इथे मागणी केली आहे. आम्ही जी जातीनिहाय जनगणना इथे करावी जेणेकरून लक्षात येईल की ओबीसी नेमकी खरी किती आहे. आमची 25% का असं ना, पण आम्हाला सांगा तुम्ही की आमची ओबीसीची संख्या किती आहे बाबा. तर तुम्ही ही एक जनगणना करा. 1931 पासून ज्यावेळेस इंग्रजांच्या काळातच आपली जनगणना केली गेली होती ओबीसीची, त्याच्यानंतर जनगणना केलेली नाही. तर आमचं मागणं असेल की तुम्ही जनगणना करा आणि आम्हाला एक्झॅक्ट दाखवून द्या की आमचे किती लोक आहेत, जे की जेणेकरून आम्हाला तुम्ही 27% आरक्षण दिले. तर मग 27% आमची ओबीसीची लोकसंख्या आहे का? तर हे एक इथे आम्ही आज इथे मागणी केली आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि जे जे होतकरू आणि शिक्षित मुलं आहेत ज्यांना की आज लाखो रुपयांच्या ह्याच्यामध्ये घरामध्ये फीस असते ती आज त्यांच्याने भरणं होऊ शकत नाही, त्यासाठी मी अकॅडमीची मागणी केली. तर तुम्ही मेन ठिकाणी आम्हाला अकॅडमी उपलब्ध करून द्यावं जेणेकरून ओबीसीचे मुलं आज ऊसतोड किंवा बाकीचे जे काही कामं आहेत मासे पकडणे हे जे धंदे आहेत ते सोडून कमीत कमी शिक्षणाकडे वळतील. आणि अजूनही आमच्या समाजामध्ये डॉक्टर आणि वकील आम्हाला प्रत्येक समाजामधून मिळेल. ज्यावेळेस आम्ही नंतरचा पुरस्कार ठेवू त्या टायमिंगला आम्हाला ते सापडले जातील. ओबीसी फाउंडेशन हे महाराष्ट्रातील संघटना आहे, पूर्ण इंडियाची आहे पण महाराष्ट्रामध्ये मेन संघटना आहे. तर आमच्या पहिल्याच मेळाव्याला एवढा रिस्पॉन्स बघून आमचा आनंद दुगुणित झालेला आहे. यानिमित्तानं संपादक भुजंग गर्जे पाटील यांच्या लढा महाराष्ट्राचा या वेब न्यूज चॅनलचा शुभारंभ करण्यात आला आहे. चॅनलच्या भावी यशस्वी वाटचालीसाठीही मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. लढा महाराष्ट्राची हे जे वृत्त वाणी या ठिकाणी सुरू केलेले आहे याचा मुख्य उद्देशच हा आहे की ज्या या महाराष्ट्राच्या संस्कृती असतील, जो समाज बांधव असेल, ज्यांना एकमतीचा हात देण्याच्या उद्देशानं हे चॅनल सुरू झालेलं आहे. आणि हे सुद्धा चॅनल त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये एक यशस्वी होईल आणि एक समाजासाठी जनजागृती करण्याचं काम त्यांच्या माध्यमात होईल हा विश्वास वाटतो. लढा महाराष्ट्राचा त्यांनी नावही अतिशय उत्तम दिलेलं आहे. लढा महाराष्ट्राच्या ह्याच्यातून खरंचच त्यांनी महाराष्ट्रावर लढा द्यावं आणि खरंच गरज आहे तिथे आज लोकांना की. आणि त्यांचं ते स्लोगन पण आहे की साथ म्हणजे आवाज तुमचा साथ आमची. तर नक्कीच तुम्ही यामध्ये यशस्वी व्हाल आणि तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील. भुजंग गर्जे पत्रकार आहेत, त्यांनी टी व्ही न्यूज चॅनल जो चालू केला त्यांना शुभेच्छा देतो. लढा महाराष्ट्र नावाचं एक नवीन चॅनल आज महाराष्ट्राच्या सेवेत रुजू झालेलं आहे. मी माझ्या तमाम धनगर समाज बांधवांच्या वतीनं ओबीसी समाज बांधवांच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि संपूर्ण सक्रिय सहकार्य करण्याचं अभिवचनही आज या निमित्ताने मी देत आहे. कॅमेरामॅन मसूद अहमदसह प्रिया भुजबळ जनादेश वृत्तवाहिनीकरिता. घेऊ एक छोटीशी विश्रांती. कॅमेरा के सामने इसीलिए थोड़ा नहीं लेकिन ये इम्पोर्टेंट बात है करायला पाहिजे. नमस्कार, मैं संजय वाघमारे. मैं प्रकाश तांडेल. मैं प्रज्ञा देसाई. आज हम आपको एक बहुत जरूरी बात बताने वाले हैं. वैसे तो हम कितने सारे ताले लगाते हैं, मकान पर, दुकान पर, तिजोरी पे दो चाबी वाला ताला, रिमोट कंट्रोल से खुलने वाला, फोन पे पैटर्न वाला, लेकिन वक्त आने पर हम एक जरूरी ताला लगाना भूल जाते हैं. अगर फोन पर कोई आपसे आपका एटीएम पिन मांगे तो लगा लो ताला, और अगर कोई आपसे आपका सीवीवी मांगे तब, और अगर कोई ओटीपी मांगे बरोबर लगाइए मुंह पे ताला. याद रखिए आपका बैंक कभी आपसे आपका एटीएम पिन, सीवीवी और ओटीपी जैसे डिटेल्स नहीं मांगता, और अगर किसी ने ये डिटेल्स मांगे तो लगाओ मुंह पे ताला.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी वाशिममध्ये पत्रकार दिन साजरा करण्यात आलाय. पोलीस आणि पत्रकार बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते. यानिमित्तानं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते. वाशिम जिल्ह्यात पत्रकार दिन साजरा करण्यात आलाय. आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर, रक्तगट आणि दंतरोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील तर उद्घाटक म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे हे उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळेस कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख, नगर परिषद मुख्य अधिकारी गणेश शेट्टे, पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, ज्येष्ठ मार्गदर्शक मंगलदादा इंगोले, विभागीय अध्यक्ष निलेश सोनानी आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पत्रकारांच्या कामाचं कौतुक केलंय. आहे आपला दर्पण दिन, या निमित्ताने थोडस पोलीस आणि पत्रकार याच्या निमित्ताने डोक्यात काही सारख्या सेम गोष्टी येत आहेत आणि काही वेगळ्या गोष्टी येत आहेत. पोलीस आणि पत्रकार हे असं बाहेरच्याने ऐकलं की वाटतं वाव सो डूड कूल, पोलीसवाला आहे अरे यार क्या बात है, जर्नलिस्ट अरे यार क्या बात है, पण ज्याचं जवळ तर त्याला कळतं बरोबर. पोलीस की और जर्नलिस्ट की बात यही है की आम्ही तुम्हाला खूप चांगली ओळखून आहे आणि म्हणूनच माझ्या शुभेच्छांना जास्त वजन प्राप्त झालेलं आहे. जोक सपार्ट, आपला जॉब पोलीसचा असो किंवा जर्नलिस्टचा असो, आपला फील्ड जॉब आहे. आपण एसी ऑफिसमध्ये बसून कागदावर टायपिंग करत नसतो. काही झालं की तिथे जसं आमचं कॉन्स्टेबल तिथे लाठीकाठी घेऊन जातो, तसाच पत्रकार तिथे त्याच्या हातात असेल त्या कॅमेऱ्यानिशी, हातात असेल त्या पेन पॅडनिशी किंवा हातातले इव्हन मोबाईलच्या कॅमेऱ्यानिशी तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी तो आता वॉर रिपोर्टिंग असेल, तुम्ही मिडल ईस्टमध्ये जेव्हा युद्धांचे वार्तांकन जे पत्रकार करतात ते एक प्रकारे स्वतःच्या जीवावर खेळून ते युद्धाचं वार्तांकन करतात. तर का करतात, कोणी माणूस जर्नलिस्ट का बनतो, कोणी माणूस पोलीसमध्ये का येतो, कारण एक त्याला थोडंसं थ्रिलची एक क्रेज असते, राईट. त्याला चार चौघांसारखं त्या चौकटीत बसायचं नाही आहे. ही ओर शी वॉन्ट सम थ्रिल, त्याला थोडासा वेगळा चॅलेंज पाहिजे असतो, त्यामुळेच तो किंवा ती त्या क्षेत्राची निवड करते. वाशिमहून विनोद तायडे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. मुंबईमध्ये 7 जानेवारीला भारत विकास परिषदेची 10वी अखिल भारतीय भारत को जाणो ही प्रश्नमंजुषा होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून भारताचा इतिहास, संस्कृती, भाषा आदी विविध अंगांनी अभ्यास करण्याचा प्रयत्न स्पर्धकांकडून केला जाणार आहे. भारत विकास परिषदेची 17वी अखिल भारतीय भारत को जाणो ही क्विज स्पर्धा 7 जानेवारीला मुंबईत संपन्न होणार आहे. भारत विकास परिषद ही गेल्या कित्येक वर्षांपासून या स्पर्धेचं आयोजन करते. संपूर्ण भारतात विविध उपक्रम आजवर या परिषदेने राबवलेत. सध्याच्या पिढीला आपल्या भारताची संस्कृती, धर्म, विज्ञान, संविधान, साहित्य तसेच भारताचा बदललेला इतिहास याची कल्पना नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या भारताचा संपूर्ण इतिहास कळावा याकरिता या स्पर्धेचं आयोजन केलं असल्याचे भारत विकास परिषदेचे अध्यक्ष सीताराम पारिख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. श्री भारत को जानने की आवश्यकता क्यों है, ये इसलिए है कि जब शिक्षा पद्धति में अपने दोष अंग्रेजों के काल से आए और अपना इतिहास बदलने का प्रयास किया गया, अपने जो संस्कार थे उनको डिफरेंट वे में बताया गया, तो ये सब परिषद ने बैठ के विचार किया कि क्या अपनी पुरानी संस्कृति को पुनर्जीवित कर सकते हैं. इसलिए उन्होंने एक, क्योंकि अभी के लोगों को दुनिया की पूरी जानकारी है बच्चों को, लेकिन अपने भारत की जानकारी नहीं है, तो फिर वो एक सिलेबस बनाया गया भाई क्या क्या चीज़ें, अपनी हिस्ट्री क्या थी, संस्कार क्या थे, अपने दूसरे अपने जो हीरोज नेशनल हीरोज कौन थे, जो समाज परिवर्तन का जिन्होंने काम किया, ऐसे लोगों के बारे में, जीवनी के बारे में, तो ऐसा विचार करके एक पुस्तक का निर्माण किया गया और वो स्कूलों के अंदर सर्कुलेट करके लोगों बच्चों को दी गई ताकि वो पुरानी चीज़ों को जाने और वो सही क्या है उसके बारे में को प्रयास करें, ताकि अपना जो पुरानी संस्कृति थी, बड़ों का आदर करना, संस्कार मिलने का, अपने भारत की हिस्ट्री सही क्या जानने का, इस तरह का प्रयास किया गया है भारत को जानो के बाद. सध्याच्या डिजिटल युगामुळे ही स्पर्धा ही डिजिटल पद्धतीने घेतली जाते. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी विविध पुस्तकांच्या मदतीने एक प्रश्नावली तयार केली गेली,
संपूर्ण भारताच्या चालू घडामोडी त्याचप्रमाणे बदललेला इतिहास या सर्वांचे रिसर्च करून ही स्पर्धा यशस्वी केली जात असल्याचे परिषदेचे राष्ट्रीय मंत्री तरुण शर्मा यांनी सांगितले आहे. मुंबई के लिए क्या क्या पूरे देश भर मैंने ऐसे आपको बताया कि वर्ष भर चलने वाली सतत प्रक्रिया है. पहले इसका जो लिखित परीक्षा है उसका प्रश्न पत्र तैयार होता है, उसके बाद जो प्रांतों में और रीजन में और केंद्र में क्विज होती है उसके हमारे विषय निर्धारित है, जैसे भारतीय इतिहास, धर्म और संस्कृति, अर्थव्यवस्था और भूगोल, राजनीतिक व्यवस्था, स्पोर्ट्स उपलब्धियाँ, इसके अलावा विज्ञान के क्षेत्र में उपलब्धियाँ, ऐसे अलग अलग तरह के हमने ले रखा है. उन सब के बारे में प्रश्नों को छांटना, उनका स्तर करना कि जूनियर के लिए कौन सा, सीनियर के लिए कौन सा है, उनको अलग अलग करना और किस किस जानकारी को देना बच्चों के लिए उपयुक्त है इस स्तर पर आकर, वो सबको छांटने के लिए पूरी एक हमारी टीम है. तो देश भर के लोगों की इस जो इसमें अनुभवी हैं उनको जोड़ा गया है, वो अपने अपने स्तर पर करते हैं, फिर कंपाइल करके एक साथ कल प्रेजेंटेशन आपके सामने होगा, आप उसको देखिए और उसका गुणदोष परखिए. आपल्या भारत देशाला जाणून घेण्यासाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत सर्व भारतवासियांनी सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन परिषदेचे LR राजू यांनी केले. इस कार्यक्रम से दोनों लोग जुड़े, जिनको इनको लाभ देना है और जिनको लाभ लेना है, दोनों लोग जुड़ेंगे तो हमारे परिषद के कार्यक्रम सफल होंगे. कॅमेरा वुमन सुचिता सह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनी करिता घेऊ एक छोटीशी विश्रांती. कोकणी भाषेचा प्रचार आणि प्रसाराकरिता मुंबईत कोकणी भाषा मंडळ महाराष्ट्राच्या वतीनं 2 दिवसीय अधिवेशनात सुरुवात झाली. कोकणी भाषेतील साहित्यिक, कलाकार आणि या भाषेवरती प्रेम करणारे कित्येक जण या अधिवेशनामध्ये उपस्थित आहेत. या निमित्तानं कोकणी भाषेचे साहित्यही प्रदर्शित करण्यात आले. अखिल भारतीय कोकणी परिषदेचे 31वे अधिवेशन शनिवारपासून मुंबईच्या शिवाजी पार्क येथील महाराष्ट्र राज्य भारत स्काउट अँड गाईड्स हॉलमध्ये सुरू झाले. कोकणी भाषा मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे अधिवेशन सलग 2 दिवस चालणार आहे. या अधिवेशनाची सुरुवात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळेस कार्यक्रमास येवकार समिती अध्यक्ष जॉन डिसिल्वा, आल्बर्ट डिसुजा, ग्रेस पिंटो, कोकणी परिषदेचे अध्यक्ष गोकुळदास प्रभू, सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि ज्येष्ठ कोकणी लेखक पयन्नूर रमेश पै आदी मान्यवर उपस्थित होते. कोकणी भाषेचे अधिवेशन हे खरं तर कोकणी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आयोजित केले गेले आणि विशेष म्हणजे या अधिवेशनाला कोकणी भाषेवर प्रेम करणाऱ्यांचाही उत्तम प्रतिसाद लाभतोय. बघा, ही कोकणी भाषा एक एवढी चांगली भाषा आहे की सर्व लोकांना आपल्या आपल्या बोलीने आपल्या आपल्या पद्धतीने बोलतात. आम्ही मुंबईला असलं तर कोकणी वेगळ्या पद्धतीने, गोव्याला गेलं तर वेगळ्या पद्धतीने, कर्नाटक गेलं तर वेगळ्या, आणि आमची लिपीसुद्धा वेगळीच आहे. कर्नाटकमध्ये कन्नडमध्ये लिहितात, गोव्यामध्ये रोमी आणि देवनागरीमध्ये आहे, केरळमध्ये मल्याळममध्ये लिहितात आणि ते भटकळलं वगैरे उर्दूमध्ये आणि पुस्तु भाषेत लिहितात. त्यामुळे आणि एकत्र एवढं असूनसुद्धा आणि ही एकत्र 25 ते जास्ती बोलीमध्ये बोललं जातं. कोकणी एकच बोलीमध्ये बोललं जात नाही. कोकणीमध्ये आता वेंगुर्ल्याला गेला तर मालवणला गेला तिकडे लोक जे कोकणी बोलतात ते वेगळ्या. हा अधिवेशन आम्ही मुंबईत ऑर्गनाईज केली आणि जास्त जास्त 4 केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राचे सगळे आपले कोंकणी भाषेचे सगळे मेंबर जिकडे आलेले आहे आणि 2 दिवसाचा ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्या भाषेची प्रगती कशी करायची त्याचा इथे डिस्कशन होणार आणि ही भाषा आम्ही कोंकणी अजून स्ट्रॉंग करणार.
कोकणी परिषदेच्या अधिवेशनात कोकणी भाषा, साहित्य, संस्कृती इत्यादी विषयांवर चर्चा केली जाते. विशेष म्हणजे या अधिवेशनात विविध काव्यात्मक पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात आले. विशेष म्हणजे अधिवेशनात सहभागी होण्यासाठी विविध राज्यातून कोकणी भाषेवर प्रेम करणारे देखील सहभागी झालेत. आमच्या कोकणी परिषदेच्या अधिवेशनात आम्ही चढ करून कोकणी भास, साहित्य, संस्कृती, कला, शिक्षण या विषयांची आम्ही चर्चा करतात, भासाभास करतात. आणि आमचे त्या परंपरेक अनुसरून फाल्या बी कोकणी कलेचे कोकणी अस्मिताये कडेन संबंध आशिल्ले कले विशीं भासाभास जात्री. परिषद आता 31 फावट जाले मेळटा. आनीक आमचे सगळे राज्यांतले, केरळ जावं, कोचीन, मंगळूर जावं, मुंबई, गोंया, इवन जे भायर चेन्नईत आसा थंयचे बी लोक आयल्यात. असे भारतातले सगळे राज्यांतले कोकणी मोगी, कोकणी प्रेमी, कोकणी अभिमानी लोक असे दोन वर्सा एक वेळा एकत्रित जातात. ताज्यान कोकणीचे अभिमान वाढता, कोकणीतले एकमेकाची ओळख जाता आणि ती विविध बोली कोकणीत जे असतात ताजे परस पासून आमका एक जागृताय बी असता. तो एकवटाचं एक वावर असा. या अधिवेशनाचा मुख्य हेतू कोकणी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आहे. सर्व कोकणवासियांनी आपल्या कोकणी भाषेवर प्रेम करून ती बोलीभाषा म्हणून बोलली पाहिजे. विशेष म्हणजे 2 दिवस भरवण्यात आलेल्या या अधिवेशनात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कोकणी भाषेचा प्रचार केला जातोय. बरे दिसले, कित्याक हांव गोंयकार आणि कोकणी उलोवपी आणि आज हांगा सगळे बेंगलोरचे, कारवारचे सगळे जे कोकणी भाषिक लोक असा ते हांगा एकठांय आयले. तांकां सगळ्यांक मिळून बरें दिसलें आणि सगळ्यांची उतरां आयकून खूब बरें दिसलें. म्हाका अशें दिसता की कोंकणी संस्कृती आमी जागोवन दवरूं जाय, फुडें व्हरूं जाय, फुडल्या पिढी कडेन व्हरूं जाय. आणि कोंकणी साहित्य सुद्दां विपूल आसा आणि आज हांगा कोंकणी पुस्तकांचें विमोचन जाल्लें आसा. ओथेल्लो सारकें नाटक कोंकणीन वाचपाक खूब बरें दिसतलें, तशेंच सीता स्वयंवर कोंकणीन वाचपाक बरें दिसतलें आणि कोकणी काव्य वाचपाक बरें दिसतलें. कित्याक आपली भाषा जेन्ना आपल्याक अशी पुस्तकांत वाचूंक मेळटा, सिनेमान आयकूंक मेळटा, तेन्ना खूब एक वेगळो आनंद दिसता. कित्याक आपूण आयडेंटिफाय करता त्या लँग्वेजी बरोबर. तर म्हाका अशें दिसता की कोकणी भाषा आम्ही वाढोवपाचो प्रयत्न करूं जाय सगळ्यांनी. परमेश्वर असं धन्यवाद देऊन मी हे सांगू इच्छिते, आजचे कोकणी परिषद मंडळ असं 31st समारंभ आम्ही केला इकडे आणि सगळ्या भाऊ बहिणींना, कोकणी भाषा बोलणाऱ्या सगळ्या कुटुंबांना देव आशीर्वाद देऊन दे आणि आमची कोकणी मायभास जीवित राहून दे आणि आमच्या सर्व कामांनी, आमच्या मुलांनी उपयोग करून दे. आणि हीच आशा आमची आहे आणि सर्व बांधवांनी एकत्र मिळून या देशासाठी काय करून आम्ही दाखवायला पाहिजे. आमचं आमचं काम आम्ही करतोय या देशात, पण आमच्या मुलांनीसुद्धा काहीतरी करून कोकणी भाषा जीवित ठेवायची आमची आशा आहे. विविध भागांमध्ये कोकणी भाषा शिकण्यासाठी अकॅडमी आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही सरकारने कोकणी भाषेसाठी एक अकॅडमी सुरू करावी अशी मागणीही अधिवेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला करण्यात आली. पण आज आमचा उद्देश आहे की कर्नाटक महाराष्ट्रामध्ये एक अकॅडमी असावा. जसं इथं आता तुम्ही पाहिलं की कर्नाटकमध्ये अकॅडमी आहे, केरळमध्ये आहे, गोव्यामध्ये आहे, ते गोव्यामध्ये प्रश्नच नाही त्यांचे. महाराष्ट्रामध्ये जसं आम्हाला गव्हर्नमेंटने मदत केली आणि ते अकॅडमी स्थापन केला, त्याच्याकरता ऑफिस, त्याच्याकरता स्टाफ आणि दिलं, कोकणी महाराष्ट्रामध्ये खूप काम करू शकतो. आणि आम्ही महाराष्ट्र असल्यामुळे महाराष्ट्रगतच आम्ही काम करतो. आमचा दिवस जाते महाराष्ट्रगतच काम करतो आणि कोकणीच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये काम करता येईल आणि आपल्या मुलांना कोकणीमध्ये शिकवता येईल आणि त्यामुळे आपल्या कोकणीचा प्रगती जास्ती होईल. कॅमेरावमन सुचितासह प्रिया भुजबळ, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. मुंबईतील वांद्रे येथे खेरनगर महापालिकेच्या उर्दू शाळेमध्ये बालकोत्सव साजरा करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या एच पूर्व विभागातील उर्दू शाळेमध्ये हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव दिलाय तर एक सामाजिक संदेश देखील देण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईतील वांद्रे पूर्वच्या खेरनगर महानगरपालिका शालेय सभागृहात बालकोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला आहे. BMC एच पूर्व विभागामध्ये घेण्यात आलेला हा सांस्कृतिक कार्यक्रम नगरसेविका गुलनाथ सालीम कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात BKC महापालिका उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने झाली. कार्यक्रमामध्ये नगरसेविका रोहिणी कांबळे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
बालकांनी यावेळी विविध प्रकारचे नाट्य, कव्वाली, देशभक्ती गीतं सादर केली. विशेष म्हणजे प्रत्येक नाट्यातून बालकांनी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळेस कार्यक्रमास विभाग निरीक्षक चंद्रकांत भंडारे, अफसाना कलीम जिया, नगरसेवक प्रज्ञा भोतकर आदींसह शिक्षक, मुख्याध्यापक आणि मोठ्या संख्येने पालकवर्ग देखील उपस्थित होता. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपल्या विभागामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हास ती जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाखी हाऊस, स्टेशन रोड, गोवंडी पूर्व, मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 6533-1216 किंवा 9322-860-153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी, पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.